आदरणीय साहेब, मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर आदरणीय दादा, प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब, भुजबळ साहेब, लोकसभेतल्या आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे, खासदार श्री नेवाजी पाटील साहेब, खासदार सुनीलजी तटकरे साहेब, मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, खरं तर फार वेगळ्या अँगलने मला वाटतं आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देताना बोलावं असं मला वाटलं. कारण मला एक किस्सा आठवला की एक आजोबा त्याच्या नातवाला घेऊन एक डोंगर दाखवायला गेले आणि तो डोंगर दाखवताना आजोबांनी सांगितलं की या डोंगराचं वय माझ्या एवढं आहे, आता सांग त्या डोंगराची उंची तू मोजणार कशी, तुझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. नातू आजच्या काळातला होता, नातू उगाच फुटपट्टी काढायला गेलेला आहे, नातू उगाच मेजरिंग टेप घेऊन गेला नाही, नातवाने खिशातून मोबाईल काढला, पटकन फोटो काढला आणि म्हणाला हे बघा मी डोंगर माझ्या नजरेत मोजण्याचा प्रयत्न केलाय, तोच प्रयत्न आत्ता आदरणीय साहेबांना शुभेच्छा देताना करण्याचा एक प्रयत्न करतोय. कारण आदरणीय साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा जो पहाड आहे, याची व्याप्ती, याची उंची मोजणं यामध्ये एवढा कमी वेळ तर कोणाला शक्य होणार नाही. पण आमचे आजबे सर नेहमी त्यांच्या विवेचनात एक वाक्य सांगता आजबे सर, ते मला खूप आवडतं की आदरणीय पवार साहेबांची सगळ्यात मोठी ताकद ही आमच्यासारख्या लोकांना जी वाटते ती म्हणजे कोणत्याही काळात आणि कोणत्याही विषयात कायम रिलेव्हंट असणं, ही जी आदरणीय साहेबांचं कसब आहे. त्या माध्यमातून खरं तर केवळ कोणत्याही जिल्ह्याच्या वतीनं, कोणत्याही मतदारसंघाच्या वतीनं बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातला एक फार मोठा रुर्बन क्लास आहे जो ग्रामीण भागातून शहरात आलाय स्वप्नांच्या मागं. या रुर्बन क्लासला नेमकं साहेबांविषयी काय वाटतं, ही शेतकऱ्याची पोरं ज्यांनी लहानपणी आदरणीय साहेबांच्या अनेक सुरस कथा ऐकल्या होत्या त्यांना साहेबांविषयी काय वाटतं, आणि राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला आदरणीय साहेबांविषयी काय वाटतं, मला वाटतं हे मांडणं गरजेचं आहे. कारण मगाशी आदरणीय आव्हाड साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये परवाच्या शाही फेकीच्या प्रकरणाचा, दुर्दैवी प्रकरणाचा उल्लेख केला, आणि हे दुर्दैवी प्रकरण घडल्यानंतर आदरणीय साहेब माननीय मंत्री महोदयांचं मुणगेकर साहेब एक वाक्य हे माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला फार धोकादायक वाटलं. माननीय मंत्री महोदयांनी त्या उद्वेगामध्ये हा प्रश्न विचारला की त्यामध्ये एक पत्रकाराला सुद्धा दिवसभर हे पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आलं होतं, आणि माननीय मंत्री महोदयांनी जेव्हा प्रश्न विचारला की पत्रकाराला अमुक अँगल मिळतोच कसा, माननीय मंत्री महोदयांची ती भावना मी समजू शकतो, पण या वाक्याचा जो अर्थ होतो तो अर्थ असा तर होत नाही ना की पत्रकारांनी आम्हाला हवा तोच अँगल घेतला पाहिजे. आणि जेव्हा या वाक्याचा हा अर्थ असा होतो की पत्रकारांनी आम्हाला हवा तोच अँगल घेतला पाहिजे, तर नक्कीच लोकशाहीच्या बाबतीत कुठेतरी एक संभ्रमाची परिस्थिती युवकांमध्ये निर्माण होते आणि म्हणून तिथे आदरणीय साहेब पुन्हा एकदा रिलेव्हंट ठरतात. कारण नेतृत्व म्हणून आम्ही नेमकं कुणाकडे बघायचं आणि का बघायचं, म्हणजे नेतृत्व म्हणून जेव्हा आमच्यासारखा रुर्बर, कोणती राजकीय पार्श्वभूमी नसलेला सुशिक्षित मध्यमवर्गीय माणूस जेव्हा बघतो, तेव्हा आम्हाला 4 कॅटेगरीज आम्हाला वाटतात, 4 क्रायटेरिया आम्हाला हवे असतात. त्यामध्ये एक असते वैयक्तिक, दुसरी असते राजकीय, तिसरी असते सामाजिक, आणि चौथा क्रायटेरिया असतो वैचारिक. आदरणीय साहेबांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय या सगळ्या बाबींविषयी सगळ्या नेत्यांनी फार विस्तृतपणे ही भूमिका मांडलेली आहे. आणि मला महत्वाची जी भूमिका वाटते ती म्हणजे राजकारणातला एक नवखा विद्यार्थी म्हणून जेव्हा मी समाजकारणाकडे, राजकारणाकडे पाहतो, तेव्हा एक गोष्ट सातत्यानं जाणवते आणि ती म्हणजे सत्ता असल्यानंतर राजकारणाची परिस्थिती, जसं मी कायम म्हणतो की आजकाल राजकारण हे परसेप्शन पॉलिटिक्स झालेलं आहे जनतेसाठी. कारण आमच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींना एखाद्या सणाच्या दिवशी जर आपली पोस्ट पडली नाही तर याचं जास्त दडपण असतं, वस्तुस्थिती आहे. एखाद्या सणाच्या दिवशी आपली जर पोस्ट पडली नाही तर टेन्शन येतं बाग मारे साहेब, अरे पोस्ट पडली नाही, काहीतरी चूक झाली, मग मी नेमकं काय करतो हे परसेप्शन मला सोशल मीडियावर क्रिएट करावं लागतं.
आणि त्याचवेळी कार्यकर्त्यांच्या बाबतीत राजकारण हे मागणेकरी आणि देणेकरी यांचं राजकारण होतंय की काय अशी शंका कायम येत असते. कारण जेव्हा सत्तेचं वलय आजूबाजूला असतं तेव्हा आजूबाजूला कोंडाळ असतं आणि सत्तेचं वलय निघून गेलं की समोरची गर्दी हटत जाते आणि तिथे मला वाटतं आदरणीय पवार साहेब हे सगळ्या गर्दीमध्ये उजवे ठरतात, उठून दिसतात. कारण सत्ता असो किंवा नसो जे कार्यकर्त्यांचं मोहळ असतं ते कायम आजूबाजूला असतं आणि याचं फार महत्वाचं कारण आहे वैचारिक बैठक. म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार केवळ भाषणात नाही तर प्रत्यक्ष कृतीत, प्रत्यक्ष आचरणात आणून समाजाला दिशा देण्याचं काम वर्षानुवर्ष 5 दशकांहून अधिक कोणी केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलं. म्हणजे फक्त एक किस्सा सांगतो, मागच्या शिवजयंतीच्या वेळी कर्नाटकात बेंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती आणि मागच्या शिवजयंतीला मी असेन, आमचे युवकचे अध्यक्ष महबूब शेख असेल, आपले कोल्हापूरचे आदिल भाई असतील, आदिल फरास असतील, रोहित पाटील असतील, आम्ही सगळेजण बेंगलुरुमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पुतळ्याची विटंबना झाली होती त्याला दुग्धाभिषेक आम्ही करणार या भावनेनं आम्ही निघालो. ही गोष्ट केवळ आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंना माहीत होती, ही फक्त आदरणीय साहेबांना माहीत होती. आणि कर्नाटकचे एक मंत्री वारंवार साहेबांना सांगत होते की त्याला येऊ देऊ नका, त्याला येऊ देऊ नका, इथला कोणताही नेता येऊ नये. दादांनी आदल्या रात्री सांगितलं सांभाळून जा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक हा झाला पाहिजे. परत जेव्हा आलो तो दुग्धाभिषेक यशस्वीपणे केला, शिवजयंतीच्या मुहूर्तावर केला. जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा सीमा भागात जेवढी माणसं भेटली मुणगेकर साहेब त्या प्रत्येक माणसाला आदरणीय पवार साहेबांच्या विषयी असणारी आस्था आणि त्या गोष्टीत एक गोष्ट जाणवली की घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी या पद्धतीनं निघाल्यापासून परत येईपर्यंत आदरणीय साहेबांचं लक्ष होत. आणि म्हणून असं वाटतं की साहेबांकडे जेव्हा पाहतो 6 जनपथला एक सोहळा असतो आणि या सोहळ्याचं मला सगळ्यात जास्त वैशिष्ट्य वाटतं. बरं, या सोहळ्याला हार तोरे नसतात, फुलं नसतात, काही नसतं. सर्वसाधारणपणे 6 जनपथला जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी भेटता पार्लमेंटच्या वेळी तेव्हा सगळ्या स्तरातले, सगळ्या सामाजिक स्तरातले सगळे वेगवेगळे लोक हे साहेबांकडे येत असतात. आणि जेव्हा लोक साहेबांकडे येत असतात त्यात प्रत्येकाचं काहीतरी मागणं नसतं. मला वाटतं राजकीय नेतृत्वाचं सगळ्यात मोठं यश हे मला कायम तिथं दिसतं, ते म्हणजे अडचण घेऊन येणारा जसा माणूस असतो तसा माझा आनंद सांगायला आलेला माणूस असतो, कुणीतरी दिल्लीमध्ये आपले एखाद्या प्रेझेंटेशनसाठी आलेला असतो, तो आशीर्वाद घ्यायला आलेला असतो, त्यावेळी रुयार्ड किपलिंगची जी कविता आहे ती कायम समोर दिसत राहते, ती म्हणजे यू शुड बी एबल टू वॉक विथ द किंग ॲट द सेम टाइम नॉट फॉरगेट द कॉमन मॅन. आणि सर्वसामान्यांपासून समाजाच्या इतक्या सगळ्या क्षेत्रांना स्पर्श करून एक वैचारिक बैठक देण्यासाठी आदरणीय साहेबांचा मनोमन आभार मानतो आणि हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. कारण हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रत्यक्ष कृतीत असलेला वारसा ही उद्याच्या लोकशाहीची आस आहे आणि हे लोकशाहीचं मार्गदर्शन हा दीपस्तंभ आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहो. आदरणीय साहेब, आपणास उदंड आयुष्याच्या, निरोगी आयुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.